उड्डाण पूल हे प्रवाशांच्या सोयीसाठी बनवले जातात, पण तेच उड्डाण पूल प्रवाशांच्या जीवावर उठत असतील तर? कारण नागपुरातील उड्डाण पुलावरच्या अपघातांचं सत्र हे सुरूच आहे, त्यामुळे नागपुरातील उड्डाण पूल मृत्यूचे सापळे बनलेत की काय असा संतापजनक प्रश्न पडतोय. पाहुयात उड्डाण पुलावरील अपघाताचा हा खास रिपोर्ट. 9 सप्टेंबर 2022 सक्करदरा उड्डाण पुलावरून कोसळून चौघांचा मृत्यू. 18 सप्टेंबर 2022 शहीद गोवारे उड्डाण पुलावरून कोसळून महिलेचा मृत्यू. 10 दिवसात 2 अपघात आणि 5 जणांचा अंत. नागपूरचे उड्डाण पूल दुचाकी चालकांसाठी जीवघेणे ठरत आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण काल रात्री याच गोवारी उड्डाण पुलावर जो सीताबर्डी परिसरातून जातो त्या ठिकाणी एक दुर्घटना घडली. याच ठिकाणी समोरासमोर दुचाकी आणि त्या कारची धडक झाली आणि त्यामुळे त्या धडकेमुळे दुचाकीच्या मागे बसलेल्या ज्या अनिता दिलपे नावाच्या महिला होत्या त्या आपल्या पतीसोबत रुझवेल्ट दिलपेसोबत बाईकवर जात होत्या, त्या या ठिकाणी खाली फेकल्या गेल्या. सुमारे 50 फूट उंची आहे आणि या ठिकाणातून ते खाली फेकल्या गेल्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रश्न असा आहे की नागपूरमधले फ्लायओव्हर्स हे मृत्यूचे सापळे आहेत का? याचीच तपासणी करण्यासाठी माझाच्या टीमनं उड्डाणपुलाच्या बांधकामात निष्णात असलेल्या तज्ज्ञांसोबत ऑन लोकेशन तपासणी केली. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी उड्डाणपुलावरचे कठडे आणि संरक्षक भिंती या तुलनेनं बऱ्याच मोठ्या आहेत, त्यामुळे अशा पर्यायांचा विचार नागपुरात का होत नाही? इथे जी काँक्रीटची भिंत आहे त्याची 2 फूटची उंची आहे आणि ही वरची जी ग्रील आहे त्याची 1 फूट काही इंच आहे. असे जे पूल आहे त्यांची थोडीशी उंची ती तिथे जाळी लावली पाहिजे आणि रस्ते अपघात झाल्यावर अपघातग्रस्ताला खाली न पडता ते इथेच पडले तर थोडाफार मार लागेल त्यांना, पण 60-70 फूट पडून त्यांचा जीव जाणार नाही. किरण खापेकरांनी गेल्या आठवड्यात अशाच पुलावरच्या अपघातात आपलं अख्खं कुटुंब गमावलं. नवरा, पोटची 2 मुलं आणि सासू या चौघांचाही उड्डाण पुलावरून कोसळून मृत्यू झाला आणि या जगात त्या मागे एकट्याच उरल्या. माझं इतकं घर उद्ध्वस्त झालं, म्हटलं 2 छोटी छोटी मुलं आणि एवढा संसार चांगला चालत असताना म्हणजे इतकं वाईट वाटते का? खरंच ना असं वाटते का, तो व्यक्ती जरी माझ्या नजरेसमोर त्यावेळेस राहिला असता ना तो जिवंत नसता राहिला, त्यावेळेस राहिला असता तर मी तर त्याला एक तर पब्लिकने मारलं असतं तर मी तर मारूनच टाकलं असतं त्याला. त्यामुळे उड्डाण पूल हे प्रवाशांच्या सोयीसाठी बनवले जातात, पण तेच उड्डाण पूल प्रवाशांच्या जीवावर उठत असतील, बेदरकार दारोडे आपल्या चाकाखाली निष्पाप जीव चिरडत असतील, तर उड्डाण पूल आणि त्या बेदरकार वाहन चालकांना वेळीच आवर घालायला हवा. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.